15 ऑगस्ट 1923 रोजी डोंबिवलीतले घरडा सर्कल येथील एका बँकेट हॉलमध्ये पूजा गुप्ता नावाच्या मुलीचा एंगेजमेंटचं सेरेमनी होतं आणि तिच्या त्या एंगेजमेंट सेरेमनीसाठी 2 महिला मेकअप आर्टिस्ट त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या एंगेजमेंटच्या गोंधळामध्ये त्यांनी तिथून त्या महिलेची एक चेन आणि इयररिंग्स असं 70,000 रुपयाचा ऐवज आणि 5 रुपये कॅश असं चोरी करून नेलं होतं. ती त्यांना घटना समजल्यानंतर त्यांनी त्याचा काही दिवस शोध घेतला, CCTV द्वारे माहिती घेतली. त्यात त्या 2 महिलांची जी त्यांची कृती जी होती ती संशयास्पद वाटली. त्यानंतर त्या इथं पोलीस स्टेशनवर त्यांनी कंप्लेंट दिली. त्या CCTVच्या आधारे आणि त्या महिलांची जी कृती जी संशयास्पद दिसून आली त्याच्यावर आम्ही काही तांत्रिक तपास केला आणि त्याच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे API सानप व त्यांच्या टीमने त्या 2 महिलांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर विचारपूस केली असं त्यांनी सदर गुन्ह्याला कबुली दिली आणि त्यांच्याकडून या 70,000 जो सोन्याचा ऐवज येतो आणि 3,000 रुपये कॅश असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात देखील यश आलेलं आहे. सध्याच्या महिला याच्या आर्टिस्ट आपल्या मेकअपच्या काम करतात. एका महिलेचं नाव कल्पना राठोड आहे, एक दुसरीचं नाव अंकिता इंगळे आहे, एक नाला सोपारा येथील आहे आणि एक मालाडची आहे. या दोघींना त्यांनी ऑनलाईन बुक केलं होतं आणि त्यातून त्या जेव्हा इथे त्यांच्याकडे मेकअप करण्यासाठी आला तेव्हा त्यांनी हा चोरीचा प्रकार केलेला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. केलं होतं काय माहिती त्यांचं यापूर्वीचं रेकॉर्ड नाही आहे. ही घटना पहिल्यांदाच त्यांनी केलेली आहे आणि मेकअपचे ज्या काही ऑनलाईन साईट्स असतात ज्याच्यावर बुकिंग घेतलं जातं अशा एका साईटवरून त्यांनी बुकिंग घेतलेली आहे.